कधी जर तुम्ही गावाकडे गेलात ना तर ग्रामपंचायतीचं राजकारण पहा, एवढे मोठे घराघरात नेते असतात, तिथं काही घेणं देणं नाही, हे त्या पक्षाचा तो त्या पक्षाचा एकमेकाला एकदम कट्टर विरोध, जाताना वाटाना एकामेकाला असं कर खोडी कर ते कर, वावरापर्यंत हा वाद जातो, बांधापर्यंत हा वाद जातो, एकमेकाची भांडणं राडा धिंगाणा सगळं काही चालू असतं या गावगाड्यामध्ये। त्या दुकानावरनं किराणा आणायचा नाही कारण तो दुसऱ्या पक्षाचा, आपली दुकानी काढली, इथपासनं खरंच राजकारण चालू होतं। आणि मग तो राजकारण प्रचंड तापतं, प्रचंड पेटतं, ह्याच्या पार्ट्या त्याच्या पार्ट्या, ह्या पार्टीत हा गेला त्या पार्टीत तो गेला, आणि मग याच्यावरनं वाद सुरू व्हायला लागतात। घराघरात रक्ताची नातीसुद्धा एकमेकापासून दुभांगली जातात, एकमेकापासून तुटली जातात, ती बोलत नाहीत, सख्खे भाव आहेत पण दोन दोन पक्षाकडे, दोन दोन कार्यकर्त्याकडे, त्यामुळे ते एकमेकाला बोलत नाहीत। म्हणजे घरंसुद्धा विभागण्याचं काम हे गावचं राजकारण आपल्याला करताना पाहायला मिळतं। इतकं अटीतटीचं राजकारण, त्यानं पिऊन यायचं तिकडल्या एखाद्या पक्षानं इकडल्या एखाद्या माणसाला शिव्या द्यायच्या, दुसऱ्या दिवशी इकडले दोन पिऊन येणार त्यांना शिव्या देणार, आणि हे सगळं काही राडा चालूच असतो। या सगळ्या गावगाड्यामध्ये, या सगळ्या राजकारणामध्ये भरडलं जातं ते म्हणजे तरुण आणि तरुणांचं तरुणपण। तरुणांना युवकांचे आयकॉन, युवा नेते, तरुणांचे आयडॉल, दिलदार नेतृत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, असे अनेक विशेषणं लावून त्यांना या राजकारणात ओढून आणलं जातं, त्यांना यात इंटरेस्ट निर्माण केला जातो। आणि घराघरात नेते झाल्यासारखं प्रत्येक तरुण पोरंसुद्धा स्वतःला युवा नेता समजायला लागतं, मी म्हणजे तरुणांचं आयकॉन आहे, मी म्हणजे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे, आणि असं म्हणून ते त्या राजकारणात इंटरेस्ट घ्यायला लागतात। खरं तर आपल्या ग्रामपंचायतीची संख्या जर सांगितली सगळी जर पाहिली ना, तर आपल्याकडे मतदान संख्या जवळपास 1700 आहे, आणि या 1700 आपण युवकांचे आयकॉन होऊ कसं शकतो? 1700 लोकसंख्यामध्ये तुम्ही किती तरुणांचे आयकॉन होला हा प्रश्न आपल्या तरुण पोरांना का पडत नसावा? दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस असं म्हटलं की लगेच तो पोरगा तयार होतो धाब्यावर पार्टी द्यायला, आणि मग 10-12 मित्र धाब्यावर पार्टी, खाणं पिणं आणि सगळा राडा। याच्यामध्ये अनेक जण उद्ध्वस्त झाले, या मोठेपणामध्ये अनेकांना स्वतःचं घरदारापर्यंत म्हणजे राख रांगोळी करावी लागलेली, आणि गावात असे अनेक दोन चार तरी लोक आपल्याला पाहायला मिळतात। या राजकारणाच्या नादी भावी सरपंच, भावी चेअरमन याच्या नादी घरातला कापूस विकून घराची राख रांगोळी करून त्यांनी टाकलेली, आणि मग आता तो शांत बसलेले कारण त्यांना लक्षात आलं आहे हे सगळं जो काही थोतांड आहे ह्या सगळ्यात नुसता मोठा दिखावापणा आहे ना, याच्यात अजिबात काही नाही। लोकांना तुम्हाला म्हटलं भावी सरपंच म्हणजे तुम्ही सरपंच होत नाही, असा घराघरामध्ये भावी सरपंच आहेत, आणि तेही एक एक नाही दोन दोन सरपंच आहेत। आता त्यांना जर म्हटलं तुम्हाला सरपंच व्हायचं तर ते लांबून हात जोडतात, तुम्हाला सरपंच विरपंच काही व्हायचं नाही असं सांगतात। ही परिस्थिती त्यांच्यावर गावानं आणलेली आहे, त्यामुळं तुम्ही काही वेगळे नाहीत गावासाठी, फक्त भावी नेता, युवा सरपंच, युवकांचे आयकॉन, तरुणांचे आयडॉलन याच्या नादात लागून जर आपण आपल्या आयुष्याची, संसाराची आणि सगळ्या परिवाराची राख रांगोळी करणार असू तर ते चुकीचं आहे। तुम्ही राजकारणात अवश्य या, आमदार व्हा, खासदार व्हा, शेतकऱ्याचं पोरणं झालं पाहिजे, सरपंच झालं पाहिजे, गावाचे प्रश्न मांडले पाहिजे, परंतु ज्या या युवा पिढीला जे आहे की नाही भावी सरपंच व्हायचं असतंय, यांना चेअरमन व्हायचं असतंय, गावाच्या प्रश्नाची काही घेणं देणं नसतं। गावाचा प्रश्न काय, गावाचा प्रश्न सुटेल का, कसा सुटेल, सोडण्यासाठी काय करावं लागेल, गावासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काही घेणं देणं नाही। गावाचा भौगोलिक अभ्यास नाही, गावाचा सांख्यिकी अभ्यास नाही, गावात काय चालतं, किती कुटुंब काय करतात, कोणत्या कुटुंबाला काय गरजेचं आहे, घरकुलं किती लागतात, अजिबात या सगळ्या गोष्टी तेपासून ते अज्ञान आहेत, पण तरीसुद्धा त्यांना सरपंच व्हायचं आहे का? कारण की फक्त नावासाठी, दिखाव्यासाठी। आणि जर असं व्हायचं असेल तर तरुण पोरांना आपली आयुष्य बर्बाद अजिबात करू नका, आता तरी जाग व्हा, गावाच्या नादी लागू नका, या गावानं बऱ्याच जणांना येडं केलंय। चुकलो जरी कधी तू वाट दावली, तुझ वीण माऊली जगू कैसे।